एवढी मछली भेटले मला अजून कशा सगळे गुड मॉर्निंग. आजच्या व्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही चाललो झोलायला म्हणजे काबाकडे मच्छी पकडायला चाललो आहे. शेतातून वाटे आणि व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. प्रेमाने नित्य नियमाने तर आजच्या व्लॉगमध्ये माझ्यासोबत माझ्या बहिणी आमची अख्खी फॅमिली माझ्यासोबत आहे आणि माझ्या अतरंगी बहीण माझ्यासोबत आहेत. तर आता आज तर व्लॉगमध्ये खूप धमाल येणार आहे. चला ही बघा ही दीपा मॅडम चिखलांशी दावायचं हाय ना ती जामच वेगळी आहे. काय चाललीस थांब काय चाललीस काय चाललीस काय चाललीस सहारा सहारा ना मिलेगा मेरे तो वाटोला आहे की मी ब्लॉगर आहे. ब्लॉगमध्ये पप्पा देखील आहेत सोबत आणि हिरवी हिरवी झाडांच्या मधनं शेतांच्या मधनं आम्ही चाललो आहे. माझ्यासोबत दोन बहिणी पप्पा आहेत पाठीमागे भाऊ आहे पुढंच आणि पाठीमागे आमची साथ पण चिखलाने लावली आमची वाट. चला गावाकडे चिखलातून जाण्याचीच मजा भले गेली गेली फील होऊ दे पण चालते पडला ना पाहिजे आपण. पप्पा पुढे आहेत. पप्पा ओरडून ओरडून सांगतात की मधून चाला मधून चाला तर ते कणसा मारणं कोपऱ्या कोपऱ्यातून जाण्याचा प्रयत्न करतात. किती हळूहळू चालतात या बहिणी खूपच हळू चालतं बहिणी माझ्या पण आपण आपली स्पीड वाढूया. आणि 10 दिवस माझा उपवास आहे मच्छी न खायची. रस्ता तर काही दिसत नाही आणि रस्ता शोधता शोधता शेतातली मजा पण भेटते. म्हणजे आपण शहरामध्ये राहून 1 वर्ष 1.5 वर्षात नाही पडली. पाय पूर्ण चिखलात मागलेत आमचे पण पप्पा देखील मच्छी पकडण्यासाठी उत्सुक. भेटलास ना तू वर्षभर काम करायचं कंपनीमध्ये आणि कंपनीमध्ये आल्यावरती तिथे मच्छी पकडायची. मच्छी भेटेल का खरं ना बघूया. मच्छी भेटली तर भेटली आम्हाला काही कारण की माझा उपवास आहे 10 दिवस 10 दिवस मला खायचे. पप्पा आतमध्ये उतरलेच मच्छी पकडण्यासाठी कोळंबी जे तिथे म्हणजे कोळंबी जे बोलतात ते पकडण्याचा प्रयत्न करते पप्पा आमचे. पोचा त्याला बोलतात पोचा. आपण नीट धरायचं टाका एकदम चिखलत मच्छी भेटेल का ना माहित नाही परंतु प्रयत्न दिस परमेश्वर. पोचा पोचा भेटला रे पोचा भेटला रे छोटासा भेटला जे काही भेटेल ते आपलं. पावसाने जोर मारलाय पिशवी काढा माहित ठेवतो आतमध्ये. करपाल जे कोळंबी वेगवेगळी नाव आहेत करपाल पोछा आता मला समजतात. आज आम्ही गाडीवरती आले.
कोळंबीचे वेगवेगळे प्रकारात मला बघायला भेटणार आहे, कारण ते देखील तुम्हाला देखील बघायला भेटतील, कारण की आपण आता तुम्ही ब्लॉग बघणार. आताच कोळंबी पकडतो का माणूस का काय आहे बघा, आताच कोळंबी पकडते आमचा भाऊ. अजून एक मासळी भेटले, पोची पोचा डायरेक्ट झोली मी. आमचा भाऊस कुठे गेला होता, भाऊस भाऊस गेला गणपती बघायला. भाऊस गेला गणपती बघायला, भाऊस असतो तर भाऊसला पाडला असतं मी. भाऊस नाही मामाची पकडली असते, भाऊस बोलला असता म्हणा मामाची पकडायचा आहे. भेटला पाहिजे आम्हाला, अजूनच भेटले नाना आमचे. नाना आमचा फुल फॉर्मला आहे, मला शिवडा भेटला आम्हाला. अरे वरती शिवडा चिंबोरा दाखव, असला मोठा शिवरा भेटला. शिंबोरा आज खावाला मजा येईल बघी. आयुष्य पद आमची पोर उतरली वाजती पकडायला, ओ मी काय पोत घराला आलो. मच्छी बघून झाले खरं म्हणजे ब्लॉग सध्या आम्ही आलतो, आणि तो ब्लॉग पूर्णपणे सोडणार आहे, कारण की मला 10 दिवस मच्छी खायची नाही आहे. आग्रही असून आतावरती एक निर्बंध. आणि आजच्या ब्लॉगसाठी एवढंच लाईक शेअर आणि कमेंट करत राहा, आणि तुमच्या प्रेम माझ्या दाखवत्या बटावरती अशी जोड घ्या ना, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओज पटापट तुमच्या नोटिफिकेशन बार वरती टपकन रपकन झपकन पडतील. सो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आणि आता मी मोबाईल ठेवतो, कारण की इकडे चिखल भरपूर आहे, तर भरलो ना मोबाईल सकत माझी वाचून टाकली. आमची पूर्णपणे मेहनत सफल झाली, म्हणून एवढी टोपला भरून मासळी घेतले, एवढी मच्छी भेटली मला. अजून भरपूर प्रमाणात मच्छी भेटली, पण जिवंत आहे ते, पण जिवंत कोंबड्या जिवंत आहे.